पाहत पुढची बातमी. दिल्लीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या दोघांची भेट झाली आहे. या भेटीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात या भेटीच्या दरम्यान चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पाहत पुढची बातमी. जो मुंबईचा शत्रू तो माझाही शत्रू अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी आज अदानींवरती हल्ला बोल केलाय. 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. शरद पवारांनी गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यावेळी तिथे अदानींचे अधिकारी उपस्थित होते अशीही चर्चा आहे. या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता कुणी कुणाचाही मित्र असू द्या मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. त्यामुळे एकीकडे अदानींवरती हल्ला बोल करत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सुद्धा टोला तर लगावला नाही ना अशीही चर्चा रंगली आहे. याच्यावरती माझी भूमिका स्पष्ट आहे, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. अदानी कोणाचे मित्र, अदानी कोणाचे शत्रू, अदानी काय माझे शत्रू नाही आहेत, पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू. त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही. तो कोणाचाही मित्र असू दे, कोणाचाही शत्रू असू दे, जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू. आणि मला नाही वाटत पवार साहेब सुद्धा मुंबईची वाट लावायला देतील. मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही. धारावीकरांना तिथल्या तिथेच घर हे मिळालंच पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे. आणि धारावीतल्या लोकांना अपात्र ठरून मुंबईमध्ये एका धारावीच्या 20 धाराव्या करण्याचा डाव जो आताचं जे मिंदे सरकार करतंय आणि त्याच्या अदानींच्या मार्फत करतंय तो आम्ही काही होऊ देणार नाही. मुंबईची विल्हेवाट आम्ही कोणी आला तरी त्याला लावू देणार नाही. मुंबईमध्ये एका धारावीच्या 20 धाराव्या आम्ही होऊ देणार नाही. आणि एवढंच नव्हे तर धारावीकरांच्या घरामध्ये रोजगार आहेत, प्रत्येकाचे काही ना काहीतरी व्यवसाय आहेत, त्या व्यवसायाची सुद्धा एक सोय ही त्या योजनेमध्ये असायलाच पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.